छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर कर्मवीर भावराव पाटिल कॉलेज की विशेष मुहिम एनएसएस के स्वयंसेवक बच्चों को सिखा रहे शिवाजी चरित्र। वाशी के कर्मवीर भावराव पाटिल कॉलेज ने इस साल छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर एक विशेष मुहिम छेड़ी है, जिसके तहत एनएसएस के स्वयंसेवक और कॉलेज के ग्रंथालय ने मिलकर सभी विद्यार्थियों के लिए शिवाजी महाराज का चरित्र पाठ शुरू किया है। इसका उद्देश्य विद्यार्थियों को शिवाजी महाराज के बारे में जानकारी देना है, जिससे बच्चे हमारे गौरवशाली इतिहास के वाकिफ हो सकें। बता दें कि हर वर्ष कॉलेज में बड़े धूमधाम से शिव जयंती मनाई जाती है, लेकिन इस साल कोरोना महामारी के कारण यह संभव नहीं हो सकता। ऐसे में कॉलेज ने वैचारिक तौर पर शिव जयंती मनाने का निर्णय लिया है। यहाँ पर 12 फरवरी से 18 फरवरी तक शिव चरित का पाठ जारी रहेगा। कोविड-19 या पेंडेमिक पीरियड मध्ये जो काही म्हणजे आपल्यावरती खूप सारी बंधनं आलेली आहेत, आपण एकत्र मिळून एवढ्या मोठ्या रॅलीज किंवा आपला उत्साह तो दर्शवू शकत नाही, पण दर्शवू शकत नाही याचा अर्थ असं होत नाही की आपल्या मनामध्ये महाराज जिवंत नाही आहेत असं होत नाही। तर त्यांच्या जे 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती सेलिब्रेट करतो, तर त्यानिमित्तानं एक वेगळा कार्यक्रम असा आमच्या एनएसएस युनिटनी करायचं ठरवलं। आणि वेगळा म्हणजे काय करायचं आता की आमचं एनएसएस युनिट जे आहे, नॅशनल सर्व्हिस स्कीम ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अंतर्गत आम्ही सामाजिक जे काही कार्य आहेत ते आपण करतच असतो, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस ह्याच्याबद्दलही आपण माहिती देतच असतो। पण महाराजांची जयंती आता वेगळं असं काय करणार, तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवणारी लोकं आपल्याला सगळीकडेच दिसतात, पण डोक्यामध्ये घेणारी लोकं किंवा महाराजांना डोक्यात आणून आपलं आयुष्य त्यांच्या मार्गाने चालवणारी लोकं आपल्याला खूप कमी, अगदी बोटावर मोजण्या इतकी। आमचा हा सोहळा किंवा हा पारायण सोहळा घेण्याचा उद्देश एकच होता की आजचा जो हा युद्ध आहे, ज्याला आपण एक काय म्हणू, हॉट ब्लड ज्याला म्हणतो, की ह्या युद्धमध्ये एक समाजामध्ये बदल घडवण्याची जी एक ताकद आहे ही या युद्धमध्ये आहे। तर मग सगळ्यात अगोदर आम्ही प्रत्येक लोकांना शिवाजी महाराज समजावून सांगत बसण्यापेक्षा आपण आपल्या जर युद्धमध्ये जर शिवाजी महाराजांची महाराजांचे जे गुण आहेत, प्रत्येक गुण तर येणारच नाहीत, इट्स नॉट पॉसिबल, पण त्यांच्यामध्ये असलेले जे काही गुण होते, जे स्त्रियांबद्दलचा आदर असेल किंवा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसं माणसानी अतिशय व्यवस्थितपणे परिस्थितीला हँडल केलं पाहिजे, ती गोष्ट या श्रीमानयोगी पारायणाच्या निमित्तानं शिवचरित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा एक खूप चांगला मार्ग आहे असं आम्हाला वाटलं। आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर नाईक मॅडम यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानं या पारायण सोहळ्याचं आयोजन येथे आम्ही केलं आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात सुरू आहे की यानिमित्तानं वाचन कौशल्य आणि श्रवण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।